राहुल गांधींविरोधात याचिका दाखल करून कायदेशीर लढाई लढणारे याचिकाकर्ते राजेश कुंटे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. राहुल गांधींनी आज भिवंडी कोर्टाचं दर्शन केलं आणि भिवंडी कोर्टाने त्यांना बेल दिलेली आहे. एकंदरीतच ह्या पूर्ण घटनेकडे जी याचिका करताय राजेश कुंटे, त्यांच्यामुळे त्यांना भिवंडी कोर्टात यावं लागलं, भिवंडी कोर्टाची पायरी चढावं लागली. ते आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घ्या. राजाजी, काय झालं कोर्टामध्ये आणि तुमची काय अपेक्षा आहे? आज भिवंडी कोर्टामध्ये राहुल गांधी हजर झाले. गेले 2 वर्ष राहुल गांधी याचिका दाखल केली, तिथे त्यांची याचिका फेटाळली गेली, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टातनं पण त्यांना कुठच्याही प्रकारची राहत मिळाली नाही. शेवटी त्यांना 2 वर्षांनी आज भिवंडी कोर्टात शेवट हजर व्हावंच लागलं. आज राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर झाले. त्यांनी जामीन घेतला, त्यांना शिवराज पाटील यांनी जामीन दिला आहे. पुढची तारीख काय आणि पुढच्या तारखेत कसं असणार? पुढची तारीख 30 जानेवारीला राहील. त्याच्यानंतर पुढची कारवाई, आता 30 तारखेपासून ट्रायल चालू होईल. सर, एकंदरीत तुम्ही राहुल गांधीला एक चान्स दिला होता असं कळतंय, काही निवेदन दिलं होतं कोर्टाला, नक्की काय होत होते? माझे वकील नंदू फडके यांनी आज कोर्टात सांगितलं की राहुल गांधी जर त्यांची चूक स्वीकारायला तयार असतील आणि भविष्यात अशा प्रकारचं वक्तव्य परत करणार नाही हे लिहून जर कोर्टात द्यायला तयार असतील तर आम्ही याचिका आत्ता मागे घेतो. अशा प्रकारचं प्रपोजल माझे वकील नंदू फडके यांनी कोर्टात राहुल गांधीच्या वकिलांना दिलं होतं. राहुल गांधी यांनी त्यावरती कुठच्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे आता ट्रायल चालेल. सर, एक वेगळा प्रश्न आहे, राहुल गांधी येतात कोर्टासाठी, कोर्टामध्ये सुनावणीसाठी आणि नंतर मग बाहेर सभा घेतात, ते कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नैतिकदृष्ट्या किती योग्य आहे ते सर्व समाजाने आणि आपण सर्वांनी ठरवावं असं मला वाटतं. संदीप भारती सह कपिल राऊत, झी मीडिया, भिवंडी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.